भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या मी तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आम्हाला अतिशय आनंद आहे की आज स्थापना दिवसाचा कार्यक्रम आम्ही जवळजवळ प्रत्येक शक्ति केंद्रामध्ये त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः आज या निमित्ताने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी आम्हाला संबोधित केलं। गरीब कल्याणाचा अजेंडा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला, समतेचा आणि समरसतेचा संदेश दिला आणि त्यासोबत ज्या परिवारवादी पार्ट्या आहेत त्यांनी लोकशाहीला कसा आव्हान दिलाय आणि त्याचा कसा मुकाबला करावा लागेल याही संदर्भात माननीय मोदीजींनी आज या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की एक नवीन प्रेरणा घेऊन, एक नवीन ऊर्जा घेऊन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पुन्हा एकदा मैदानात उतरतो आहे आणि आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारत देशाची सेवा करण्याकरता यापुढेही कटिबद्ध असू। काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नख कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात, त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत। आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसवून घुसवून त्याची मापं घेऊन घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं, तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे तुम्ही काय करत असाल आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू। त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत, त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही। असं आहे की पत्रावाला चाळ जी आहे ही गरीब मराठी माणसाचा हा एक प्रश्न होता की जो अनेक वर्ष याकरता भिजत पडला की ज्यांनी स्वतःला त्यांचा मसीहा घोषित केलं होतं त्या लोकांनीच त्यांचे सगळे इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज केले आणि बिल्डरांच्या घशामध्ये हे टाकलं। खरं म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी या संदर्भातल्या सगळ्या कारवाया मी केल्या आणि त्या संदर्भात FIR करण्यापासून तर म्हाडाने याचं बांधकाम करावं इथपर्यंत सगळे निर्णय मी घेतले, पण आता त्याचं काम सुरू झालं आहे। पण त्याचवेळी आता या कारवाईतनं हा पर्दाफाश होतोय की मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसालाच लुटायचं हा धंदा या मुंबईमध्ये कोण करताय हे आता स्पष्ट होत आहे। संजय राव, एसटीची हिअरिंग सुरू आहे आणि हिअरिंगमध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावरती काढू नका आणि एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन सोडू नका, लवकर कामावर रुजू व्हावं, कारण की शेकडोने हजारो जणांना परिवहन खात्याने एसटीमधून कर्मचाऱ्यांना काढलंय। असं आहे की माननीय हायकोर्टाने काय म्हटलंय मी बघितलं नाही, पण हे म्हटलं असेल तर मी त्यांचे आभार मानतो, कारण एसटी कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक हे सरकार देत आहे हे योग्य नाही आहे। सरकारने यातनं मार्ग काढायचाच नाही असा इगो तयार केलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न चिघळतो आहे। त्यांना विचारा मला असं वाटतं की याच्यावर पुरेसं उत्तर मी दिलंय, एवढं महत्व देण्याचं कारण नाही। असं आहे की माझा त्यांना सवाल एवढाच आहे किंवा शिवसेनेला सवाल आहे की तुम्ही काँग्रेस NCPची कितवी टीम आहात, सी आत बी आत डी आत की झेड आहात, एक मुख्यमंत्री पद घेऊन संपूर्ण पक्षाची काय अवस्था केलेली आहे। आता पक्ष बी टीम सी टीम देखील राहिलेलं नाही, पहिले आपलं जरा बघा, आपलं ठेवायचं झाकून दुसरीकडे पायाचं वाकून हे बंद करा। राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोडली आणि त्यांनी टीका केली की शेतकऱ्यांचा मुद्दा सोडवला, नेमकं राजू शेट्टी सोडण्याचं कारण काय झालं? मला असं वाटतं की महाविकास आघाडीसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता। राजू शेट्टी यांचं संपूर्ण राजकारण जे आहे ते सत्तेच्या विरोधात लढण्यामध्ये होतं आणि विशेषतः
राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय श्री शरद पवार जी यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला विरोध केला म्हणून राजू शेट्टींच्या पाठीमागे लोक आले आणि त्यांच्यासोबत राजू शेट्टी गेल्यामुळे राजू शेट्टींच्या प्रतिमेवरही परिणाम झाला, विश्वासार्थेवरही परिणाम झाला आणि मला असं वाटतं की हा त्यांनी घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे. ठीक आहे, ते थर्ड फ्रंट करतील, फोर्थ फ्रंट करतील, आमच्या विरुद्ध बोलतील, जे काय करायचं असेल ते करतील, पण मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता, आता ते त्यांच्या लक्षात आलेलं दिसत आहे आणि त्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. देखिए, ऐसी कार्रवाई होने के बाद अलग अलग प्रकार के आरोप वो करते रहते हैं. मैं सवाल पूछना चाहता हूँ, हमारे नेताओं के घर में अधिकारियों को भेजकर उसका नाप लेकर जहाँ कोई भी गलती नहीं है ऐसी जगह पर भी कार्रवाई करने का काम ये करते हैं, तो हम कहते हैं कि ठीक है, अगर ये कार्रवाई हो रही है तो हम लोग कोर्ट जाएंगे, हमारा न्यायालय पर पूरा विश्वास है. लेकिन जब ईडी डॉक्यूमेंट्री एविडेंस के आधार पर, ट्रांजैक्शंस के आधार पर और डिजिटल फुटप्रिंट के आधार पर कोई कार्रवाई करती है तो ईडी को कोसा जाता है. ये एक प्रकार की इनकी रणनीति है. मुझे ऐसा लगता है कि उन्होंने ही शुड कम क्लीन. जिस तरीके से लाउडस्पीकर को लेकर आपके मुंबई के तमाम सारे नेताओं ने कई जगहों पर शिकायत की, पुलिस कमिश्नर से मुलाकात की, अब सरकार के लोग कह रहे हैं कि आप यहां पर बीएमसी चुनाव है इसलिए हिंदू मुस्लिम लाने की कोशिश कर रहे हैं. देखिए, सवाल ये है कि लाउडस्पीकर का मुद्दा ये माननीय उच्च न्यायालय ने एक निर्णय के तहत कहा हुआ मुद्दा है. ये कोई किसी केवल पार्टी ने कहा है, किसी ने केवल इसके ऊपर कोई आंदोलन किया, यहाँ तक ये सीमित नहीं है. तो इसके ऊपर बहुत ही स्पष्ट निर्णय ये उच्च न्यायालय ने दिया हुआ है और उस निर्णय को भी माना नहीं जाता. मैं तो ऐसा मानता हूँ कि ऐसे समय उच्च न्यायालय के निर्णय का पालन करने की जिम्मेवारी सरकार की होती है. असे अनेक हास्यास्पद अशा प्रकारचे आरोप किरीट सोमय्यांवर गेले वर्षभर 6 महिने संजय राऊत आणि शिवसेना आणि वेगवेगळे पक्ष लावत आहेत. कुठल्याच आरोपाचा पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. इतका प्रयत्न त्यांनी किरीट सोमय्यांवर आणि त्यांच्या मुलावर FIR दाखल करण्याचा केला, प्रचंड दबाव पोलिसांवर देखील आणला, पण त्या त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की हे शक्य नाही आहे, अशा प्रकारची चुकीची कारवाई करता येत नाही. म्हणून आता हा एक नवीन प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. आम्हाला याच्या पुढच्या त्यांचं काय स्ट्रॅटेजी आहे त्याची कल्पना आहे. ते कुठे दुगुना दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत, कुठे कुठे ते तक्रारी देणार आहेत, त्यातनं काय दबाव आणणार आहेत, या सगळ्या गोष्टीची आम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु काळजी करायचं कारण नाही, अशा प्रकारे त्यांनी कितीही दबावाची राजनीती केली तरी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं किरीट सोमय्याही बंद करणार नाही आणि भाजपही बंद करणार नाही. हनुमान चालीसा बजा रहे, लाउडस्पीकर्स को जब्त किया जा रहा है, नेताओं को हिरासत में लिया जा रहा है, इसको आप किस तरह से देखते हैं? सूडो सेक्युलर्स की लाइन में उद्धव ठाकरे जी भी शामिल हो गए ऐसा आप ध्यान में आता है, क्योंकि हाईकोर्ट के कहने के बाद भी वे लाउडस्पीकर पर कार्रवाई नहीं करते, लेकिन हनुमान चालीसा के लाउडस्पीकर उनके राज में जब्त होते हैं. तो इसका सीधा मतलब ये है कि अब सूडो सेक्युलर्स की राजनीति में उद्धव ठाकरे जी भी शामिल हो गए. पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों को लेकर आज मुंबई में आंदोलन हो रहा है, कल नाना पटोले पूरे राज्य भर में आंदोलन के लिए कहा, इसको कैसे? कल ही आप में से कुछ चैनल्स ने ये दिखाया कि पेट्रोल की जो कीमत महाराष्ट्र में है उसमें से 52 रुपया महाराष्ट्र की सरकार को जा रहा है, 52 रुपया. तो ये कितने ढोंगी लोग हैं. ये ढोंगी लोग केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन करते हैं और अपने राज्य सरकार के खिलाफ बोलने को तैयार नहीं है. अरे 52 रुपये में से कर दीजिए ना 25 रुपये कम, किसने आपको रोका है? 5 रुपये तो कम कीजिए. आप नहीं कर सकते क्योंकि आपको पूरी राजनीति करनी है. इसलिए मुझे ऐसा लगता है ये ढोंगियों का ढोंग जनता के सामने खुला हो गया है, नौटंकी है.